गीताजी हे दुर्दैव म्हणायचं की काय आपल्या देशामध्ये दे अनेक लोक अशा विरोधी भाषा वापरतात की देशाचे देशद्रोही आहेत की काय असं वाटायला लागतं आता कंगणा राणावसारखी एक सुपरस्टार लेडी जी इतके चांगले चांगले चित्रपट करते इतिहासाचे चित्रपट करते आणि ती स्वतः जेव्हा म्हणते की आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालं जे स्वातंत्र्य आहे ते भीक आहे किती दुःखद हा शब्द ती वापरू शकते तुम्हाला काय वाटत सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या कंगनाचा मी निषेध करते आणि आपल्याला सांगावंच वाटतं की हिंदुस्थानच्या पवित्राला लागलेली एक कीड म्हणजे ही कंगणा रणावत आहे अखंड हिंदुस्थानाला स्वतंत्र मिळावं म्हणून ज्ञात अज्ञात अशा शूरवीरांनी आपल्या पा प्राणाची आहुती दिली आहे आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून वीर सावरकर लोकमान्य टिळक सुखदेव बाबा गेणू भगतसिंग असे आपले शूरवीर या इंग्रजांशी निर्भीडपणे लढले आहेत आणि वेळेला त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ज्या चळवळी आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला या हिंदुस्थानाला जे स्वतंत्र मिळालेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र मिळालेलं आहे कंगणा हे फक्त आणि फक्त आपल्या शूरवीरांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुळे मिळालं आहे त्यांच्या कष्टाने आणि त्यांच्या धाडसाने मिळाले परंतु आपल्या कंगणाबाई नक्कीच भारत देशामध्ये राहतात का या हिंदुस्थानात राहतात का हा प्रश्नचिन्ह आहे कारण या बाईला विसर पडला आहे ही वाचाळ वीर बाई आहे तिला अक्कल नाही आहे तिला फक्त पिक्चरमध्ये काम करायचं आणि पैसे कसे कमवायचे एवढंच माहिती आहे आणि ह्या सगळ्या घाणेड्या वक्तव्यावरनं ती नक्कीच भाजपाची एजंट आहे ही वारंवार दाखवून देते कंगना रणावत ही बाई नेहमीच काही ना काही असे विधानं करते की तिला प्रकाश झोतात यायचं असतं आपल्याला सर्वांना माहितीच आहे की या देशामध्ये दे जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तेव्हा त्यांना खलिस्तानी म्हणाली तेव्हा तिला झेड सिक्युरिटी मिळाली त्याच्यानंतर ती आपल्या मुंबई पोलिसांवरती काय म्हणते तेव्हा तिला आता हे मिळतं पद्मश्री सर्वोच्च नागरिकांचा पुरस्कार मिळतो आता तिला तो पुरस्कार मिळाल्यानंतर असं वाटलेलं की तिला थोडी अक्कल येईल परंतु आता ती आपल्या स्वातंत्र्य सैनिकांवरतीच प्रश्नचिन्ह तिने उभा केला आहे आता कदाचित तिला येणारा भारतरत्न पुरस्कार किंवा नंतर नोबेल अशी पण तिची आशा असेल परंतु त्याच्यावरती मला बोलायचं नाही आहे परंतु कंगणा रणावतला चालवणाऱ्यांना एक नक्कीच सांगायचं आहे की कंगणा ही किती बोलली तरी आम्ही तिला काही भीक भीक घालत नाही आहे कारण बरीच जणं आहेत ते आपल्याला आपल्या अकलेचे तारे तोडत असतात आणि तिला किती ज्ञान आहे तिला किती इतिहास माहिती आहे हे त्याच्यातूनच दिसतं तू एखाद्या पिक्चरमध्ये ऐतिहासिक पिक्चरमध्ये काम केलं म्हणजे तू सर्व इतिहास बदलू शकते असं नाही आहे तर आपल्या लो वीरशुरांनी त्यांनी आपली घरदारं सोडली आपण तेव्हा जन्माला पण आलो नसेल कदाचित कंगणाची औलाधी इंग्रजांच्या वंशामध्ये जन्माला आली असेल म्हणून कंगनाला हिंदुस्थानातील शूरवीरांबद्दल स्वातंत्र्य सैनिकांबद्दल कदाचित कळकळी आणि तिला त्याच्याबद्दल प्रेम नसावं ज्या लोकांनी आपल्या या देशासाठी आपल्या जीवाची आपल्या प्राणाची आहुती दिली म्हणून आम्ही आमची पुढची पिढी ही चांगलं जगतोय चांगलं शिक्षण घेतोय आणि आम्ही मानाने या समाजामध्ये उभं राहतोय सगळ्यात राजकारण कर ग सगळ्यात राजकारण कर पण अशात राजकारण करू नको ज्याच्यामुळे आपण उभे आहोत आपण म्हणतो ना की कि आयुष्यामध्ये किती मोठं झालं तरी आई बापाला विसरू नये आज कंगनाने दाखवलं आहे की हो ती मोठी होत चालली आहे पण ती आपल्या बापाला विसरत चालली आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आईबापाला विसरता तेव्हा तुमची पडती वेळ चालू झालेली आहे जी दिवा जेव्हा जास्त फडफडतो तेव्हा त्याची विजण्याची लक्षणं असतात म्हणजे आता कंगणाने फडफडायला जास्त सुरुवात केली आहेच परंतु आम्हाला वाटलेलं मध्ये ती गप्प होती तर ती सुधारली असेल कदाचित मानस तोप चार तज्ज्ञांकडे तिची ट्रीटमेंट चालू असेल परंतु आता असं वाटतंय ती जास्त फडफडली आणि आता ती जी फडफडत बोलली आहे ते नक्कीच तिची विजण्याची अधोगती इकडे ती चाललेली आहे आणि कंगणाला तुमच्या माध्यमातून एकच सांगावंसं वाटतंय की कंगणा तुझ्या नावात कंगणा असेल आणि महिला हातामध्ये कंगण घालत आहे त्यांची एक रिस्पेक्टेड परंपरा असते एक त्यांचा एक मान सन्मान असतो परंतु हा हातात असलेला कंगणा तुझ्या नाकावरती ठोकायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही पुन्हा आपल्या देशातील शूरवीरांबद्दल स्वतंत्र सैनिकांबद्दल आणि देशाच्या स्वतंत्रतेवरती जर प्रश्नचिन्ह उभा करशील तर तुझी गाठ या शिवसेनेच्या महिलांशी आहे शिवसेनेशी आहे आणि आम्ही बोलत नाही थोडं थोडं बोलतो म्हणजे आम्हाला काय कळत नाही आणि आम्हाला काही समजत नाही असं समजू नको तुझी लायकी नाही आहे तुझ्यावरती बोलायची म्हणून आम्ही बोलत नाही आम्ही तुला ग्राह्य धरत नाही आम्ही तुला अक्कल शून्य बेव बे बेवकूफ समजतो म्हणून आम्ही तुला बोलत नाही तुझी लायकी नाही आणि एजंटगिरी करून मोठी हो परंतु मोठं होताना पण पुढे जाऊन ते तुला पचवता आलं पाहिजे एवढीच मोठी हो कारण जे तुला चालवत आहेत ते तुझ्या पाठीशी कधी पाठवळून तू बघशील ना तेव्हा ते गायब होतील तु ना, हे तुला कळणार नाही मग तू खड्ड्यातच जाशील तुला त्या खड्ड्यातून हात वरती द्यायला कुठलाही हात पुढे येणार नाही हे लक्षात ठेव कंगना ही चीड गीताजींच्या मनात आपल्याला दिसते चेहऱ्यावर दिसते कारण तो राग जो देशाच्या बद्दल बोलणारा हा खरोखर एक अतिरेकीच असायला पाहिजे असं मलाही वाटतं गीताजी आत गेली अनेक वर्षं तुम्ही शिवसेना पक्षात काम करताय महानगरपालिकेच्या निवडणुकाजवळ आल्या आहेत आता असं वाटतंय की गीताजींना सुद्धा एक उमेदवारी मिळाली पाहिजे आणि महानगरपालिकेची निवडणूक ती लढली पाहिजे कारण का तुझ्या तुमच्यासारखी रणरांगिणी या विभागात जर भेटली तर खूप लोकांना चांगलं होईल धन्यवाद तुम्ही असा विचार केल्याबद्दल परंतु मी माझी राजकीय जी सुरुवात विद्यार्थी चळवळीतून केली आहे मी राजकारणामध्ये येताना कधीसा विचार केला नव्हती की के मला नगरसेवक आमदार खासदार बनायचं आहे हे मी प्रामाणिकपणे सांगते परंतु पक्षाचं पद घेऊन मला पक्ष वाढवण्याचं काम करायला नक्कीच आवडतं यावेळेस पण महानगरपालिका होऊ घातलेली आहे परंतु अजून मी काही विचार केलेला नाही आहे की मला लढायचा आहे पक्षाचा तो सर्वस्वी निर्णय असेल परंतु पक्ष ज्याला तिकीट देईल त्याला जिंकून आणण्याची जबाबदारी आमची असेल हे नक्कीच मला वाटतं कारण मी म्हणून विचार करण्यापेक्षा आपण म्हणून विचार केला तर यश हे आपल्याला नक्की मिळतं आणि सध्या ज्यांना आमच्या शिवसेनेने या महाराष्ट्रामध्ये मोठं केलेलं आहे तेच आमचे शत्रू बनलेले आहेत त्यामुळे तिकीट मिळणं की ना मिळणं याच्यापेक्षा या शत्रूंचा खात्मा करण्यासाठी आपल्याला ताकद मिळाली पाहिजे असं मला वाटतं उमेदवार जो असेल तो असेल पक्ष जो देईल तोच आमचा उमेदवार असेल परंतु या पक्षाला मजबूत करण्याची जी वज्रमूठ मी धरलेली आहे ना ही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा एकच पक्ष शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाच कारण बाप बदलण्याची जी सवय आम्हाला शिवसैनिकांना नाही आहे त्यामुळे पक्षातला मोठं करणं आणि पक्ष वाढवण्याची जी जबाबदारी आम्हाला पक्षाने दिली आहे ती मी नक्कीच प्रामाणिकपणे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत निभवणार आहे आणि माझा पक्ष जो सुरुवातीपासून शिवसेना आहे हा श माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हा शिवसेनाच राहणार आणि त्याच्यामध्ये माझ्या घरातले पण हे कट्टर शिवसैनिक आहे ते पण शेवटपर्यंत शिवसैनिक राह माझा फायदा होऊ देत की माझं नको होऊ दे परंतु या शिवसेना पक्षाने मला जी मान सन्मान आणि या समाजामध्ये ताटमाने उभं राहण्याची एक संधी दिली ना त्यासाठी मी या शिवसेनेचे आभार आयुष्यभर कधीच कधीच फेडू शकत नाही त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये शिवसेना शिवसेना आणि फक्त शिवसेनाच असेल हे मी नक्की इथे आपल्याला सांगते जय हिंद जय महाराष्ट्र एक प्रश्न घ्यायचा आहे यानंतर एक महत्त्वाचा विषय आपण विसरून चालणार नाही की या विभागात आपल्या सर्वांचे लाडके माजी नगरसेवक श्री शशिकांत पाटकर साहेब हे तर आपल्यात खरंच नाही आहेत पण पाटकर साहेब ह्याना आपण कधीच विसरू शकत नाही याबद्दल काय हां पाटकर साहेबांचं नाव घेतलं हो की आपण खरंच भाऊक होतो शशिकांत पाटकर पाटकर आणि पार्लेकर हे एक अद्भुत नातं आमच्या आयुष्यामध्ये आम्ही अशी व्यक्ती पाहिलेली आहे की स्वतःचा विचार न करता फक्त इतरांसाठी विचार करायचा इतरांचं कसं चांगलं करायचं हे पाटकरसाहेबांकडनं शिकण्यासारखं आहे डोक्यावरती नेहमी बर्फ आणि तोंडामध्ये साखर घेऊन राहणारा माणूस म्हणजे शशिकांत पाटकर या विलेपार्लेचा कायापालट करणारी व्यक्ती म्हणजे शशिकांत पाटकर लहान शिवसैनिक असू देत किंवा मोठा त्यांच्यासाठी सगळे समान असायचे पैशाने मोठा असू देत की लहान भाटकरसाहेबांसाठी सगळीच माणसं सा सारखी कोणाच्या घरामध्ये बाळ जन्माला येऊ देत किंवा कोणाच्या घरामध्ये एखादा मृत्यू होऊ दे पाटकर साहेबांचा नेहमीच हातकिशात असायचा आवर्जून त्यांच्याकडे जाणं त्यांची विचारपूस करणं गरीब माणसांच्या घरामध्ये मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असू दे तर त्यांना फक्त वया वाटूनच गप्प बसायचे नाहीत तर त्यांची फीज भरणं एखाद्याच्या घरामध्ये कुठलीही अडचण असेल तर माणूस हक्काने जर कोणाकडे पारल्यात जाणार असेल तर ते एकमेव दार असेल शशिकांत पाटकर यांचं आपण नेहमीच बोलतो की आपण खूप चांगलं पुण्याचं काम केलं तर आपल्या नशिबी खूप चांगलं येतं तर हा देवाला प्रश्न नक्कीच विचार असं वाटतं की मग पाटकर साहेबांचं असं का झालं त्याने सगळ्यांचंच चांगलं केलं आम्हाला सर्वांना उभं केलं पारल्यात बरीच कुटुंब अशी आहेत ज्यांना खांदा दिला साहेबांनी परंतु साहेब आमच्यातून निघून जाताना त्यांना खांदा द्यायला कोणीच नव्हतं याचं दुःख आम्हाला आयुष्यभर राहणार आहे साहेब जाताना फक्त त्यांच्यासोबत त्यांच्या घरातले दोन तीन जण गेले गेले पण जर साहेब असते तर पारल्यातील एकही घर उघडं नसतं सगळे साहेबांसोबत असते म्हणतात ना की काही जन्म असे होतात की त्यांची फक्त आप आठवण राहते माणूस शरीराने गेला आहे पण साहेबांची आठवण आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाही शिवसेनेला पारल्यामध्ये खंबीरपणे नेतृत्व करणारी व्यक्ती म्हणजे शशिकांत पाटकर आणि आता त्यांच्या पश्चात पाटकर वहिनींनी त्यांचा विडा उचलून पारल्यातील नागरिकांना एक सपोर्ट केलेला आहे प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा प्रत्येकाला हवा हवा असा वाटणारा प्रत्येकाला आपलं बनवणारा व्यक्ती म्हणून शशिकांत पाटकर यांची ख्याती या विले होती ती भरून निघणं नाहीच आहे आणि ती भरून कोणी काढू शकत नाही परंतु पाटकरवहिणींना एक चांगली संधी मिळावी आणि पाटकर बहिणींनी पाटकर साहेबांची जी जागा आहे ती चालवावी असं मला खूप मनापासून वाटतं आणि पाटकर साहेबांबद्दल <laughs> तर या होत्या गीता झगडे मॅडम गेली अनेक वर्षं त्यांनी जे समाजात आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं काम केलं आहे ते आपण सगळ्यांनी जाणून घेतलं आहे आणि त्यांच्या येणाऱ्या आयुष्याबद्दल मनापासून त्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या आयुष्याची वाटचाल खूप सुंदर आणि यशस्वी हवी अशीच पुढे जावी अशी देवाग प्रार्थना करतो थँक्यू थँक्यू धन्यवाद सर्वांचे आपले आणि आपल्याही चॅनलला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू